नमस्कार, मी नितेश भाई कृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। वे बोट्यो आहे का जिवंत, कचकच मराठी ग्रामर शिकायचं आहे आपल्याला आता रप रप स्मार्टमध्ये। लक्ष द्या, आपण पाहून राहिलो तो समास, सामासिक शब्दावरून याची डिलिव्हरी झाली समासाची, समजलं का? कायच्यावरून? दोन वेगवेगळ्या शब्दापासून तयार होते एक सामासिक शब्द। कांदा पोहे, कांदा अलग, पोहे अलग, नाही झाडालेच लागतील का कांदा पोहे? प्लेट घेऊन घेतले का? भेटते तिथं वावरात। कांदा अलग, पोहे अलग, दाय भाजी, दाय अलग, भाजी अलग, वरण भात, वरण अलग, भात अलग, एकाच्या शिजवतं का बे वरण भात? दोन वेगवेगळ्या शब्दापासून एक शब्द तयार होते त्याला म्हणजे सामासिक शब्द। तो सामासिक शब्द मराठीमध्ये कसा तयार होतो त्याच्या पद्धतीने म्हणजे समास, आणि त्याची कमीत कमी शब्दात केलेली फोड म्हणजे विग्रह। ठीक आहे, हे सर्व सत्यानाश आपण पाहिला। ठीक आहे, आता पाहू आपण पाहून राहिलो तो समासाचे चार प्रकार। अविभाव समास, अविभाव समासात तीन प्रकार शब्द येते, संस्कृत उपसर्ग साधित आयताप्रती। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रकार पाहिला फारसी उपसर्ग साधित अविभाव समासात, गैर, बे, बिन, हार, दार, आणि मग येते द्विरक्तीवाले एकच शब्द डबल डबल। तिथं प्रकार नाही पण तत्पुरुषी समास असा ह्या डुकऱ्याचे लय प्रकार आहे। ठीक आहे, ह्या डोंबड्याचे सात प्रकार आहेत, ते सातही प्रकार आपण पाहू। ठीक आहे, मागच्या वेळेस पाहिला विभक्ती तत्पुरुषी समास, आता एका एका याच्यात दोन दोन झोल घेऊ, किती घेऊ? दोन दोन। आता आपल्याला का पाच आहे? आता आपल्याला पाच आहे भाऊसाहेब। विभक्ती तत्पुरुषी समास पाहिला, आता पाहू आपण अलुक तत्पुरुषी। सर हे अलुक का व्हायची? सोपंच आहे, मी टेन्शन टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला लय सोप्या पद्धतीने सांगतो। अलुक तत्पुरुषी समास बे कोणता? अलुक तत्पुरुषी समास। आता सर या अलुक म्हणजे का होय? का लुक लुक करायचं का आम्ही? अबे डोंबड्या लुक लुक घेऊन काही करायचं नाही, लक्ष द्या। ठीक आहे, अलुक तत्पुरुष समास आपली ॲप्स आली आहे प्ले स्टोअरवरून। ठीक आहे, फिनिक्स अकॅडमी वर्धा ही ॲप डाउनलोड करा। ठीक आहे, जबरदस्त ॲप्स आहे, मराठी ग्रामर पुरं खतम केलं आहे त्याच्यात। ठीक आहे, मॅथ, रिझनिंग, इकॉनॉमिक्स, भूगोल ह्या पुरा दाबत आणला आहे रेंगाटं। ठीक आहे, आता आपण पॉलिटी त्याच्यात चालू करणार आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट आणि विज्ञान। ठीक आहे, तर हे सब्जेक्ट झाले आता उरक वारक मोक आहे। ठीक आहे, मग आता लक्ष द्या, आपल्याला पाच आहे अलुक तत्पुरुषी समास। का पाच आहे? अलुक तत्पुरुषी समास। मग आता ह्या अलुक तत्पुरुषी समास का आहे? लक्ष द्या, किती शब्द आहे याच्यात? ना काय ठीक आहे का? नाही ना बे, मोजून सात शब्द आहे। का म्हटलं? मोजून सात शब्द आहे, बस एवढेच पाठ करायचे, नो कारभार। याचा विग्रह विग्रह कसा करते हे परीक्षेत येत नाही। मोजून किती शब्द आहे म्हटलं तुम्हाला? मोजून संस्कृतमधले सहा आणि एक मराठीतला, फक्त एकच मराठीतला शब्द आहे। ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, मोजून सात शब्द आहे या समासात संस्कृतमधून आलेले। ठीक आहे, जशाच तसे शब्द येतात, मग आता कोणते आहे? लक्ष द्या। ठीक आहे, लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, संस्कृत। ठीक आहे, संस्कृतमधून आलेले, संस्कृतमधून आलेले, संस्कृतमधून आलेले। ठीक आहे, संस्कृतमधून आलेले मोजून किती शब्द आहे म्हणलं मी? ठीक आहे, मोजून सहा शब्द आहे। मग एक आहे, लक्ष द्या बे, युधिष्ठिर। का म्हटलं? लक्ष द्या, युधिष्ठिर। ठीक आहे, पंकेरुह। का म्हणून राहिलो? पंकेरुह। ठीक आहे, सरसीज। ठीक आहे, सरसीज, लक्ष द्या शब्द पहा। ठीक आहे, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीज, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग। का म्हणून राहिलो? लक्ष द्या। ठीक आहे, कर्मणी प्रयोग। ठीक आहे, कर्मणी प्रयोग। ठीक आहे, त्याच्यानंतर कर्तरी प्रयोग। ठीक आहे, कर्तरी प्रयोग पावे। ठीक आहे, पा। ठीक आहे, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीज, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, पुरे पन्नाळाचे याच्यात धरून। ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, पा, पंकेश पा, युधिष्ठिर। ठीक आहे, अग्रेसर, पंकेरुह, सरसीज। ठीक आहे, पा, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीज, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, अग्रेसर, बस एवढे शब्द याच्यात पाठ करा। पाठ करतानाच असे करायचे, युधिष्ठिर, अंके, अग्रेसर। अग्रेसर म्हणजे पहिला भारत। ठीक आहे, महाराष्ट्र हा साखरेच्या उत्पादनात अग्रेसर आहे, अग्रेसर आहे म्हणजे क्रमांक पहिला आहे। मग पा, पाठ करताना युधिष्ठिर संस्कृतमधून आलेली, अलुक तत्पुरुषी समास कायले म्हणते संस्कृतमध्ये मराठीत जशान तसे आलेले सामासिक शब्द म्हणजे का? तर म्हणजे अलुक तत्पुरुषी समास। ठीक आहे, का म्हणून राहिलो? लक्ष द्या डोंबड्यो, तर हे काही याची डेफिनेशन फेफिनेशन नाही आहेत डोंबड्यो, परीक्षेत विचारत डायरेक्ट विचारते। ठीक आहे, हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पण नाव द्या हे आले तर।
ठीक है, युधिष्ठिर अग्रेसर पंकेरुओ सरसिज कर्मनी प्रयोग करते प्रयोग, ठीक है बा युधिष्ठिर अग्रेसर पंकेरुओ सरसिज कर्मनी प्रयोग करते प्रयोग, सा खत्म झाले अग्रेसर युधिष्ठिर पंकरे पा, ठीक है युधिष्ठिर अग्रेसर पंकेरुओ सरसिज कर्मनी प्रयोग करते प्रयोग, संपलान बी याचा गेम मोजून सहा शब्द आहे, ठीक है युधिष्ठिर अग्रेसर पा अग्रेसर युधिष्ठिर किंवा युधिष्ठिर अग्रेसर, ठीक है पंकेरुओ सरसिज कर्मनी प्रयोग करते प्रयोग संपलो, ठीक है संस्कृत मधून आलेले सहा शब्द आहे और मराठीतून आलेला एकच शब्द आहे, का म्हणाल लक्ष द्या, ठीक है मराठीतून, ठीक है मराठीतून आलेले, ठीक है आलेले शब्द, ठीक है आलेले काय आले आलेला केला तरी चालते, एकच शब्द आहे बे डोमड्यो ओनली अँड वन शब्द, तोंडी लावणे ए भाऊ, ठीक है तोंडी लावणे आम्ही थे नाही लावत का बे, ठीक है पिणारे असं लिंच लोणच्याचं पाणी लावते माल भरपूर दुताकडे म्हणते आज हकडं वकडं तोंड करत जाते लोणच्याचं लोणचं जिबी लावत जाते तोंडी लावणे, ठीक है तो तोंडी लावणे हा शब्द, ठीक है तोंडी लावणे हा शब्द, ठीक है कायचं उदाहरण आहे तत्पुरुषी समासाचं, ठीक है मग या अलोक तत्पुरुषी समासाला काय म्हणते लक्ष द्या, संस्कृत मधून, संस्कृत मधून, ठीक है संस्कृत मधून आलेले आलेले मराठीत आलेले सामासिक शब्द, सामासिक शब्द, ठीक है ये चाहते थे संस्कृत मधून आलेले सामासिक शब्द अलोक तत्पुरुषी समासाचं उदाहरण असते, कायचं असते अलोक, असे मधून बस एवढेच पाठ करायचे नो कारभार भाऊ साहेब नो कारभार, समजलं का, तर याले म्हणते अलोक तत्पुरुषी समास, सोपी आहे उदाहरणाची विचारते युधिष्ठिर हा शब्द हा सामासिक शब्द कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे, पन्नास आलेले अलोक तत्पुरुषी, मग विचारून पंकेरुह खालीलपैकी अलोक तत्पुरुषी समासाचे योग्य उदाहरण कोणते, असे बी ऑप्शन राहील त्याच्यात बरोबर पाच भाऊ, ठीक आहे युधिष्ठिर अग्रेसर पंकेरुह सरसिज कर्मणी प्रयोग करते प्रयोग, का म्हटलं युधिष्ठिर कर्म पा काम होऊन राहिलो मी, ठीक आहे युधिष्ठिर कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग सरसिज, ठीक आहे पा सोपीच आहे युधिष्ठिर अग्रेसर पंकेरुह सरसिज कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग, आणि खालतं तोंडी लावणे ह्या एकमेव शब्द आहे डुकरे तोंडी लावणे, ठीक आहे अलोक तत्पुरुषी समासाचं उदाहरण आहे कायचं अलोक तत्पुरुषी, तर हे बरोबर जेव्हाचं हां त्याचा सत्यानाश करायचा नाही, नाही तर तुमचा सत्यानाश केल्याशिवाय मराठीतून एकच शब्द आहे ओनली वन, ओनली वन, ठीक आहे का म्हणलं ओनली वन शब्द आहे टेन्शन घ्यायचं नाही, ओनली वन एकच शब्द आहे, ठीक आहे हे लक्षात ठेवू द्या किती शब्द आहे म्हणलं एकच, तर असं आहे भाऊ साहेब बरोबर जेव्हा आणि बरोबर पहा, ठीक आहे काही लोड लेणे का नाही मग जिवंत होऊ ना, ठीक आहे अजून मराठी ग्रामरचं वेगवेगळे तुम्हाला जर सामासिक शब्द शिकायचे असेल तर तुम्ही का करा, तर तुम्हाला सांगतो आपलं ॲप डाउनलोड करा, ठीक आहे बरेचसे व्हिडिओ सिक्वेन्सनं व्हिडिओ आहे तुम्हाला मराठी ग्रामरचे मॅथचे रिझनिंगचे इकॉनॉमिकचे भूगोलाचे जगाचा भूगोल भारताचा भूगोल, ठीक आहे आता तिथं चालू होणार आहे पॉलिटी, ठीक आहे ते सगळे व्हिडिओ भेटेल एम पी एस सीचं फाउंडेशन बॅच घ्या तिथं, ठीक आहे आपलं फिनिक्स अकॅडमी नावाचं, ठीक आहे ॲप्स आहे ते ॲप्स डाउनलोड करा प्ले स्टोरवरून आणि तिथं जॉईन करा, ठीक आहे फार कमी पैशात, ठीक आहे तिथं तुम्हाला एम पी एस सी फाउंडेशन बॅचचा सर्व पी एस आय एस टी आय राज्यसेवा द्या प्रश्न नाही आले मी जिवंत आहे, ठीक आहे तर आजच्या दिवशी इथंच थांबतो, इथं पाहिलं आपण अलोक तत्पुरुषी समाज, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।